बोरगाववाडीतील नाईकबा पी के पी एस ने 1 कोटीचे ठेव उद्दिष्ट पूर्ण केले. चेअरमन संजय सौंदलगे यांची माहिती. पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा. निप्पाणी तालुक्यातील बोरगाववाडी येथील नाईकबा पी के पी एस सोसायटीने पहिल्याच वर्षामध्ये 1,32,17,000 रुपये ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन संजय सौंदलगे यांनी दिली. ते सोसायटीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी हाल शुगरचे संचालक रामगोंडा पाटील हे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, संस्थेची 130 सभासद संख्या आहे. शेअर भांडवल 5,41,500 रुपये, कर्ज वितरण 67,76,200 रुपये, तर गुंतवणूक 30,50,000 रुपये असल्याचे सांगितले. एकूण शिल्लक 38,75,800 रुपये आहे. त्यामुळे संस्थेने पहिल्याच वर्षी समाधानकारक प्रगती केली असल्याचे सांगितले. एकूण आज अखेर आमच्या संस्थेची शेअर भांडवल 5,41,500 इतके झाले आहे. आमचे एकूण संस्थेचे डिपॉझिट 1,32,17,933 रुपये इतके कॉल डिपॉझिट झाले आहे. कर्ज वाटप 67,76,200 इतके कर्ज वाटप झाले असून कॉल डिपॉझिट इतर बँकेत गुंतवणूक म्हणून 30,50,000 व हाती शिल्लक व बँक शिल्लक एकूण 38,75,833 इतके झाले असून व एक वर्षामध्ये आमच्या संस्थेने व आमच्या गावातील सभासद व ग्रामस्थांनी आमच्यावर जो विश्वास दाखवून 1 वर्षामध्ये 1,32,17,900 इतकी भरघोस डिपॉझिट ठेवल्याबद्दल मी गावातील समस्त ग्रामस्थ व सभासदांचं आभार व्यक्त. यावेळी सकाळी प्रथमतः सौव श्री अनिल खोत यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी हाल शुगरचे संचालक रामगोंडा पाटील, जनवाड पी के पी एसचे अध्यक्ष उदय पाटील, जनवाड ग्रामपंचायत अध्यक्ष अनुगोंडा पाटील, आप्पासाहेब मगदूम, भरत यक्संबे, रावसाहेब ठाकणारे, नरसू लक्ष्मण खोत, सकाराम नागराळे, चिमासू नाडगे, आप्पासू नागराळे, दादासू सुतार, उपाध्यक्ष सुरेश खानोरे, सर्व संचालक, सभासद, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेक्रेटरी तानाजी खोत यांनी आभार मानले.